नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी करण्यात आलेल्या विराट सिडको भवन घेराव आंदोलनात सहभागी झालेल्या ठाण्यातील आगरी कोळी बांधवांच्या घरे बांधकामांवर तेथील महापालिकेनं सुडबुद्धीनं कारवाई सुरू केली आहे। पाडकामाची ही कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त विपिन शर्मा यांची सोमवारी भेट घेऊन त्यांच्याकडे केली। लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळात अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार जगन्नाथ पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, खजिनदार जेडी तांडेल, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, नगरसेवक विजय चिपळेकर, राजेश गायकर, सदस्य गुलाब वझे, संतोष केणे, दशरथ भगत, अर्जुनबुवा चौधरी, गंगाराम शेलार, भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ राजेश मडवी, जिल्हा सरचिटणीस नीता पाटील, झोपडपट्टी सेल महिला अध्यक्ष उषा पाटील, ओबीसी सेल दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, मोतीराम गोंधळी आदींचा समावेश होता। ठाण्यातील स्थानिक लोक बेकारीचं जीवन जगत आहेत, त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून केवळ आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांच्यावर महापालिकेने कारवाईचं सत्र सुरू केलंय, त्याचा आम्ही निषेध करतो असे सांगून ही कारवाई ताबडतोब थांबवण्यात यावी अशी मागणी महापौर आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात पाहणी करून आढावाही घेतला। आज रोजी आम्ही माननीय महापौर म्हस्के साहेब, आयुक्त शर्मा साहेब यांची आज भेट घेतली। भेटीचा उद्देश एकच आहे की जो ठाणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेला जो भाग आहे, ग्रामीण भाग, या ग्रामीण भागामध्ये गावठाण विस्तार आणि गावठाच्या सनदी हा प्रश्न आधी प्रलंबित आहे। ज्यावेळा गावठाणामध्ये एखादं घर बांधायला जातं त्यावेळा इंटरनल त्या गावाचा कुठल्या प्रकारे विकास आराखड्यामध्ये रस्त्यांचा उल्लेख कुठेही दिसून दर्शन येत नाही, यामुळे 6 मीटर रस्ता हे कुठेही मिळत नाही। आज गेली 30-40 वर्षापूर्वी काही लोकांनी आपापली घरं बांधलेली आहेत, 3-3, 4-4 माळी वस्तुस्थिती आहे, परंतु त्या ठिकाणच्या भौगोलिक माहितीसुद्धा इथे असणे आवश्यक आहे। त्या परिसरातील मग कळवा असो, बालकुम असो, कोळशेत, ढोकाळी, सगळ्या हा घोडबंदर पट्टा असो, या भागातील स्वातंत्र्यानंतर 1949 नंतर मोठ्या प्रमाणात जमिनी औद्योगिकरणाकरता संपादित केली, शेतकरी पूर्णपणे भूमिहीन झाला, लोकांनी अशा त्यावेळी कुठल्या प्रकारे विरोध न दर्शवता राष्ट्रहितासाठी जर औद्योगिकरण होणं असेल तर त्या राष्ट्राला समर्पित केलं, हे लक्षात या समर्पितताची भावना बोलतो। याचं कारण असं आहे की ज्या वेळेस 2 रुपये भाव जमिनीला होता त्यावेळेला 8 आणे म्हणजे 1/4 रकमेने त्या जमिनी दिल्या गेलेल्या आहेत। त्याच्यामध्ये माझा मुलगा का नोकरी लागेल, माझा नातेवाईक नोकरी लागतील आणि बेकारी दुरून 2 पैसे हातात आतील, परंतु ह्या जमिनी ज्यावेळेला संपादन केल्या असताना कुठल्या प्रकारे देताना नियोजन नव्हतं, म्हणजे 30 एकर जर जमिनी त्या औद्योगिकरणाला लागेल असेल त्यांनी 100 एकर जमीन संपादन घेतलेली आहे आणि त्यासाठी 73-74 एक धोरण होतं की ज्या जमिनीच्या वापरासाठी नसेल तर मूळ शेतकऱ्याला 100 ते 200 पट शेतसर आकारून परत दिले गेले पाहिजे, सरकारने ही कधीही राबवलं गेले नाही। आज शेतकरी भूमिहीन झालं, त्या ठिकाणचं 1980 साली मोठ्या प्रमाणात औद्योगिकरणच्या नंतर मंदी दाखवण्यात आली, कंपन्या बंद झाल्या। आज त्या कंपन्या बंद झाल्यानंतर तेथे मोठे भांडवलदारांनी मोठमोठे टावर उभे राहिले, लखलणारे दिवे आले, परंतु त्या घरात जळणारा मंद प्रकाश आजही तसाच आहे। यामुळे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या हा समाज आजही ग्रामीण भागातला मागाय आहे। त्याचं कारण आहे की त्याला आज त्याची नोकरी गेली, शेती गेली, मच्छीमारीचा व्यवसाय होता, पाणी आता दूषित झालं, यामुळे मच्छीमार व्यवसाय, जो रेती व्यवसाय संपूर्ण पट्ट्यामध्ये होता तो रेती व्यवसाय देखील येणाऱ्या टावरमध्ये लोकांना उद्याचं गोवा कसा दिसेल, गोव्यासारखं चित्र कसं दिसेल यासाठी आमचे प्लॉटसुद्धा घेण्यात आले, आमचा धंद्यापासून आम्हाला निष्पेप केलं। आज एकही शेतकऱ्याकडे शेतकऱ्यांची मुलं संपूर्ण बेकारात, आर्थिक दारिद्र्यात, अशा संकटात, एखाद्या शेतकऱ्याची मुलं जर 4 असतील त्यांनी 4 मधले टावर पूर्वी 30 वर्षापूर्वी बांधले आहे
आणि धोकादायक झालेले आहे, तेव्हा त्याच्याकडून कुठल्या प्रकारे राहण्याची सोय नाही, त्याची आजूबाजूला जमीन नाही, तो काय म्हणतो आहे की बाबा कोणीही विकास सके या आणि मला घर फुकट द्या आणि मला कशा तरी माझं घर मिळालं. या भावनेने या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उभे राहिलेले आहेत आणि ती जी बांधकाम राहत आहेत ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे त्या विकासकाचं त्या ठिकाणी त्याला फायदा झाला पाहिजे आणि म्हणून तो देखील त्यामध्ये आठवतो. वाढीव विस्तार जो आहे गावठाणाचा तो न झाल्यामुळे त्या शेतांमध्ये देखील आज घरं बांधली जातात. सरकारने मी ह्या नगरपालिकेच्या ठाणे महानगरपालिकेच्या गावठाण विस्तारासाठी तुम्हा सर्वांना माहिती असेल जंग जगम पछाडला आणि काही प्रमाणात गावठाणाच्या सनद मिळाला पण विस्तार झाला नाही. गाव तेवढीच राहिले, विस्तार जर झाला असता तर त्यांना आपापल्या घरी शेतजमीन होत्या ते घर बांधता आले असते. आज परिस्थिती ना शेती ना नोकरी ना व्यवसाय अशा परिस्थितीत हा भूमिपुत्र या ठिकाणी आव असून बसतो की आम्हाला कोणतेही संरक्षण देईल आणि मग ते अधिकृत अनिवार्य असो पण जगण्यासाठी आम्हाला अनिवार्य संरक्षण देईल आम्ही घेतो आहे आणि जगतो असल्याचं मत आहे. तुम्ही या ठिकाणी सहानुभूती दर्श जे 10-11 माळ्याचे जे टावर उभे राहतात त्यांच्याविषयी आमची सहानुभूती नाही. आजच्या महापौरांच्या बैठकीत काय नेमकं झालं? आम्ही महापौरांना सांगितलं की ज्या गावठाण परिसरामध्ये किंवा गावठाण विस्ताराच्या भागामध्ये जे अनधिकृत बांधकामं असतील त्याच्या बाबतीत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा. त्यांना संरक्षण कसं देते, त्यांना घरं बांध कशी मिळतील, त्यांच्यासाठी रोजगार कसा मिळेल याच्यासाठी सरकारने काहीतरी एक नियोजनबद्ध कार्यक्रम घेतला पाहिजे. नाही तोपर्यंत ह्या जी बांधकामं आहेत जी आहेत ती निष्क्रिय करता ॲज इट इज ती त्या ठिकाणी बांधकाम व्हावं. बाकी नव्यान बांधकामासंदर्भात आम्ही कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी विचार मांडत नाही कारण प्रत्येक वेळेला आम्ही अनधिकृत बांधकाम संरक्षण देऊ तर आम्ही समाजसेवक नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये आता लोकांना संरक्षण द्या एवढीच याच्यामध्ये भावना कशी द्यायची काय द्यायची ती शेवटी महानगर ठरवतो. त्याचं कारण एक उदाहरण देतो आहे, बारसई बोगद्यावर 128 झोपडपट्ट्या होत्या, त्या प्रांतिक होते का परप्रांतिक होते असे मी जात नाही ते गुजरात रेल्वेच्या वनखात्याच्या जागेवर असताना त्यांना कायमस्वरूपी तुम्ही घरे दिली दिल्याबद्दल आम्ही बाहेर बोललो नाही. पण आज आम्हाला घरे द्या ना तुम्ही, तशी योजना राखा ना भूमिपुत्रांना की तुमच्या संपूर्ण तुमच्या जमीन जर आम्ही समर्पित केल्या असं आणि तुम्हाला नोकरी आम्ही देऊ शकलो नाही त्याच्यासाठी रोजगार मुक्त केलं तर त्यांना घर देण्याची योजना सरकारने घ्यावी ना. आम्ही कशाला मला हाऊस आहे विरोध याच्या संदर्भात अनधिकृत बांधकामासंबंधी काही तर त्यांच्यासंबंधी सर्व संरक्षण मिळावं आम्ही कधीच म्हणत नाही. पण मी दशरथ पाटील स्वतः सांगतो तुम्हाला 1986 सालीपासून नगरसेवक असल्यापासून आज तक कुठल्याही बिल्डरकडनं 5 रुपये देखील मी कधी कोणाकडनं मागितले. गावठाण आणि कोळीवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झाली आहेत. हो ती बांधकामे महानगरपालिका करते त्यामध्ये काय आश्वासन दिले? ते काय बघा असं शेवटी त्यांचे हात कायद्याने बांधलेले लक्षात येते, कायद्याच्या बंधनातच ते उत्तर देणार, त्याच साखरी ते उत्तर ते कसं सांगणार तुम्ही अनधिकृत बांधा मी बघतोय असं कुठलाही महापौर किंवा आयुक्त हे फक्त नरव कंजोरवाची भूमिका ही त्यांची जर असेल तर त्या ठिकाणी थोडी संपत्ती आमच्या भूमिपुत्रांना मिळू शकेल असं आम्हाला वाटते. भूमिपुत्रांचं नेमका हे काय भेटीचं कारण काय की बांधकामं तोडू नये की कारवाई रोखावी? हे बघा आत्तापर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत पुढील कारवाई अनधिकृत बांधकाम होऊ नये आणि आत्ता जी आहे कारवाई कशी थांबव कारण ती परिस्थितीनुसार आहे तर त्याच्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन ठेवा. जसा आम्ही झोपडपट्ट्यांना मानवता दृष्टिकोन देतो त्यांना रस्त्यावर काढल्या त्यांना पर्याय घरं देतो तसा पर्याय दृष्टिकोन देखील महानगरी या भूमिपुत्रांना ठेवा अशी अंमल मिळेल. महानगरपालिकेच्या समोर हा टावर जर आपण पाहिला याला सुद्धा आता ओशीने आणि सीसी प्रमाणे काम झालेले नाही. दुसरी गोष्ट ही महानगरपालिकेची ही जी इमारत आहे ही देखील अनधिकृत आहे. त्या इमारतीत आता सन्माननीय आयुक्त आणि महापौर बसतात आणि या ठिकाणी ही सुद्धा अनधिकृत ही पण आमच्या वैद्यांची जागा आहे आणि ही अनधिकृत जागा आहे. तर म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गावांमध्ये 29-33 गावं या ठिकाणी या ठाणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहे. गावांचा ज्या 18 योजना आहेत नागरी योजना त्यात एकही योजनेमध्ये गावाला समाविष्ट केलेलं नाही. आपण जर या ठिकाणी घोडबंदर रोडला गेलात तर सगळे किती अधिकृत आणि किती अनधिकृत इमारती आहेत ऐकताना आमचं तेच म्हणणं आहे. शर्माजी आप ये देखो की ठाणा के अंदर जो बांधकाम किया है वो अधिकृत और अनधिकृत कितना है ये हमको उनका यादी दो. अब जिधर से स्टार्ट करना है उनको मैंने बोला कि जहाँ से स्टार्ट करो और पाचपा गाड़ी से लेके जाओ. ये वागले स्टेट है, वागले स्टेट में कोई भी इमारत कितनी इनलीगल है
कितनी लीगल है इसकी, जो कि सनद प्राप्त करो और हमको बताओ घोड़बंदर रोड पे जो हुआ है तो क्या चला है। मेरे गांव वाले को हटाने का काम, आमच्या गांव वाले मात्र हटवने का काम, गावातल्या जिथे जेसीबी जात नाही तिथं जबरदस्तीने जेसीबी घेऊन गावातल्या आगऱ्याचा स्पेसिफिक कोळ्याचा स्पेसिफिक घर तोडलं जाते, ही मात्र दैन्य अवस्था, याचा धिक्कार मी करतो। तुम्हाला तोडतच आहेत, घोडबंदर रोड तोडा ना, बिल्डरांना इथं समर्थन करता आणि गरीब यांनी गाव ज्यांनी तुम्हाला ही महानगरपालिका वसावे म्हणून आपली पोटाची रोटी दिली आणि त्याचासुद्धा आम्हाला तुम्ही या ठिकाणी ठीक आहे, आमची अपेक्षाच होती की आमच्या मुलाला नोकरी लागेल, महानगरपालिकेत नोकरी लागेल, पण आमची लोकं आज बेघर झाली आहेत आणि आम्हाला नोकऱ्या तर नाहीच। आणि जी घरं वडलं पाहिजे, आता माझ्या आजोबाचं या ठिकाणी घर असेल तर माझ्या आजोबाला पूर्वी आमच्या लोकांनी 8-8 मुलं होती, 8 × 16 8 × 24 8 × 32 8 × 32 40 लोकं जेव्हा माझ्या घरात या तिसऱ्या पिढीला झाली तर 40 लोकं एक कुटुंबात राहतात का मला सांगा। त्यामुळं गरजेपोटी वाढवलेलं घर आहे, त्यामुळं जर यांनी त्यावेळेस 33 गावाचा आराखडा केला असता आणि ग्रामपंचायतीचे वर्गीकरण ठाणे महानगरपालिकेमध्ये झाला त्यावेळेस जर त्यांना सुविधा दिल्या असत्या तर आज ही परिस्थिती आम्हाला अनधिकृत मजला बांधायची आली नाही। आम्ही मजला बांधलेल्या आहे पण इथं इमारती जर आपण घोडबंदर त्या दिशेने घुसलात तर त्याच्यावर कारवाई करा असं ते आयुक्त साहेबांना माझं आमचं म्हणणं आहे। अनुभव बांधकामाची कारवाई महापालिका थांबवली यासाठी आपण विनंती करण्यासाठी आला, जर कारवाई थांबवली नाही त्याचं आंदोलन भूमिपुत्रांचं आंदोलन माहितीच आहे अख्ख्या माव्या महाराष्ट्राला आणि तो आंदोलन ठाण्यात आता त्या धर्तीवर उतरण्याची तयारीसाठी 15 दिवसांमध्ये आश्वासन दिलं आहे, आम्हाला त्याने आश्वासन दिलं आहे की आम्ही काहीशी काहीतरी बघतो जरा आणि याच्यावरती सहानुभूतीचा विचार करण्याचं ते म्हणत आहेत। आता किती सहानुभूती दाखवतो काय करतात त्यांनी बघू आणि त्याप्रमाणे आमची घरची मीटिंग होईल मग पुढे कारवाई केली जाईल। थँक्यू।